आपले शेजारी हेच खरे पहारेकरी असं बोललं जातं, मात्र तेच विश्वासू शेजारी जर चोर निघाले तर अवघड परिस्थिती निर्माण होते। अशीच एक घटना पुण्यातून समोर आली आहे। एका महिलेच्या शेजारी राहणाऱ्या मैत्रिणीनेच मैत्रीच्या घरामध्ये चोरी करत मैत्रीचा गळा घोटलाय। ही सर्व घटना CCTV मुळे समोर आली आहे। भारतीय अस्वानी आणि सूर्यमाला खंडागळे अशी अटक करण्यात आलेल्या दोघींची नावे आहेत। याबाबत सपना शहा यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। सपना शहा यांच्या घरात वारंवार चोरीचे प्रकार घडत होते। चोरीचे हे सत्र जून 2018 पासून सुरू होते, परंतु चोरीचा नेमका प्रकार त्यांच्या लक्षात येत नव्हता। त्यामुळे शहा यांनी कंटाळून त्यांच्या घरात CCTV कॅमेरे बसवून घेतले। त्या CCTV कॅमेऱ्याचे चित्रीकरण हे त्यांना त्यांच्या मोबाईलवर दिसण्याची सुविधा त्यांनी करून घेतली होती। 2 दिवसांपूर्वी शहा आणि त्यांचे कुटुंब मुंबई येथे गेले असता आसवानी आणि तिची मैत्रीण खंडागळे यांनी याच संधीचा फायदा घेत अगोदरच बनवून घेतलेल्या बनावट चावीने फिर्यादींच्या सदनिकेचे कुलूप उघडून घरात प्रवेश केला। घरातील कपाटात ठेवलेले दागिने आणि रोख रक्कम चोरताना आसवानी आणि तिची मैत्रीण ह्या दोघी CCTV कैद झाल्या। मुंबई येथे असताना शहा यांना त्यांच्या मोबाईलवर ही चोरीची घटना दिसली। त्यानंतर पुण्यात परतल्यानंतर त्यांनी वानवडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन याबाबत फिर्याद दिली आहे। वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणारे फातिमानगरमध्ये एका सोसायटी ईशा टावर या सोसायटीमध्ये एक महिलेने तक्रार दिली, सपना शाह म्हणून ती तक्रार दिली की त्यांच्या घरामधनं जवळजवळ 7,42,000 रुपयाचे दागिने आणि कॅश रक्कम त्यात चोरी गेलेली आहे। त्यामध्ये त्यांनी जे सपना शाह यांनी त्यांच्या घरामध्येच त्यांना ज्या शेजारच्या समोर राहणारी जी आरोपी आहे भारती आसवानी म्हणून त्यांच्यावरच डाऊट होता म्हणून त्यांनी त्यांच्या घरात CCTV फुटेज बेडरूममध्ये लावले होते आणि त्या बेडरूममध्ये जाऊन चोरी करत असताना त्यांना त्या CCTV फुटेजमध्ये दिसल्या आणि मग त्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवल्यानंतर त्यांची तक्रार घेतली रीतसर। आणि ती जी महिला आहे आसवानी भारती आसवानी व तिची जी साथीदार तिला मदत करणारी खंडागळे त्यांना आम्ही अरेस्ट केली आहे आणि सध्या त्या PCRमध्ये आहेत। त्यांच्याकडे त्या सदर गुन्ह्याच्या संबंधाने तपास चालू आहे आणि त्यांच्याकडनं मुद्देमाल आणि सोने आणि जो रोख रक्कम गेली आहे ती हे करण्याची म्हणजे रिकवर करण्याची प्रोसिजर चालू आहे सर। त्या ज्या महिला आहेत त्या समोरासमोरच राहणाऱ्या आहेत आणि त्यांचं कौटुंबिक नातं असं कधी जाणंही नव्हतं घरी आणि जिवाळ्याचे संबंध होते, एकमेकावर त्यांचा विश्वास होता। त्या विश्वासाने कधीकधी ते चावीसुद्धा त्यांच्याकडं सपोर्ट करत होते, त्याचाच त्यांनी फायदा उचलून त्याची डुप्लिकेट चावी तयार केली आणि डुप्लिकेट चावीच्या साहाय्याने त्यांच्या घरामधून सन 2018 ते आत्तापर्यंत जवळजवळ 3 ते 3.5 लाखाचे दागिने आणि 4.25 लाख रुपये कॅश ही त्यांनी चोरी केलेली आहे।